सोबतच प्रियंका चतुर्वेदी इथं आहेत। कि जनता उनसे इतनी आक्रोशित है इसलिए इस तरीके का काम कर रहे हैं, पर जनता सब समझ रही है, जनता सब जान रही है, हम जीतेंगे, हम साथ में रहेंगे और भारी संख्या से एकजुट होकर विजयी होंगे। आप एक साथ हैं क्योंकि आज अजीत पवार की उपस्थिति और भाषण को लेकर वापस सवाल थे। नहीं, सवाल उन लोगों के मन में है जिन्होंने विश्वासघात किया है। हमारे मन में कोई सवाल नहीं है, हम सब साथ में हैं और एकजुट होकर ये लड़ाई लड़ेंगे और इन लोगों को धूल चटाएंगे जिन्होंने महाराष्ट्र के साथ गद्दारी की है। पाहिले की ज्या प्रकारे प्रियंका चतुर्वेदी इथं म्हणतात की हे सगळे प्रश्न विरोधकांनी म्हणजे सत्तात असलेले दोन्ही पक्षांनी उपस्थित केलेले आहेत। वज्रमुठ एकत्रित आहे, तिन्ही पक्ष एकत्रित आहेत आणि कार्यकर्त्यांची वज्रमुठ एकत्रित ठेवण्याचं सुद्धा मोठं आव्हान महाविकास आघाडी समोर आहे। ही सभा यशस्वी करून दाखवायची आहे, मुंबई मधले शक्ती प्रदर्शन यशस्वी करून दाखवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं वज्रमुठ घट्ट आहे हे दाखवण्याचं एक मोठं आव्हान महाविकास आघाडी समोर आहे। ठाण्यामधली दृश्य आता समोर येत आहे ड्रोनच्या माध्यमातून। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते ठाण्यामधून या सभेसाठी यायला निघाले आहेत। बसेसची संख्या ठाण्यामधून येणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी आहे आणि याच बसेसची या कार्यकर्त्यांची दृश्य आपण पाहतोय। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य, इथे सभास्थळी सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत तर दुसरीकडे अजूनही कार्यकर्ते